कुठे बोलू कशाला पोलीस स्टेशनला का बरं जायचंय? अरे त्या गाड्या तुम्ही तीन गाड्या तिकडे थांबून ठेवल्या, स्टेशनला जायचंय आपल्या गाड्याकडे? चला ना मग सगळेजण, चला चला रे सगळेजण अशा पद्धतीमध्ये यांच्याकडनं हप्ते घेऊन सुद्धा यांना आता चार घंटे यांना फक्त इथून कुठे जायचंय एमआयडीसी दामोजा म्हणजे 3-3.5 किलोमीटर अंतर आहे, ते लोक चाळीसगावच्या चाळीसगावमध्ये आज 4 घंट्यापासून इथं सकाळ दुपारपासून आहे. बरोबर आहे का रे बाबा सगळे? बरोबर. यांच्या सगळ्यांचे कार्ड सिस्टम मध्ये हप्ते घेऊन सुद्धा यांना त्रास आहे अशी माझ्याकडे तक्रार प्राप्त होती. फिरोज नावाचा आणि जाधव नावाचा ड्रायव्हर मला इथं मी आलो होतो काशीवरून, काही लोक आले होते त्यांना भेटायला, त्यांनी मला इथं रेल्वे स्टेशनला ऐका मी सांगतोय मग तुम्ही बोला. त्यांनी मला तक्रार केली, तक्रारीच्या अनुषंगाने मी त्यांना सोबत घेतलं. तर तुम्ही ठराविक लोकांना ज्यांचं तुमच्याकडे एक्सेल शीट बनलेलं आहे त्या एक्सेल शीटमध्ये 1500-2000 लोकांचे तुम्हाला जे हप्ते येतात त्या गाड्या सोडून तुम्ही त्या लोकांना त्रास देताय असं यांची माझ्याकडे तक्रार होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी इकडे आलो. आता तुमचं काय म्हणणं ते सांगा. आम्ही इथं आलेलो आहे, तुम्ही जर का म्हणत असाल असं कोणत्या प्रकारचे प्रश्न होत असेल, आमच्या नावाने जर का कोणाकडे काय जमा होत असेल तर आपण ती गाडी नक्की पकडू. ती गाडी जर का मोटर वाहन कायद्याच्या अनुषंगाने तर 100% त्या गाडीवर आपण कारवाई करू. तुम्ही मला सांगा ही गाडी साहेब चेक करा, ती गाडी चेक करायला तयार आहे. जी गाडी तुम्ही सांगाल, जी गाडी तुम्ही दाखवाल, ती गाडी आपण चेक करत आहे. काही मला गाड्या नाही चेक करायच्या आहे म्हणजे. हो साहेब ऐका 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 ना, मला गाड्या चेक करायच्या नाहीये. तुमचा यांचं म्हणणं की आम्ही हप्ते देतो, किती गेलो फिरोज मारा इतना ही निवेदन है सर आपसे, वो जो भी है वो ऊपर से डिपार्टमेंट से सर आपका, लेकिन हमारा इतना ही निवेदन है कि हम लोकल से ऐसे हम तुम्हारा कितना हफ्ता है महीने का? 2200 रुपये देते ही सर. बराबर है नाही साहेब म्हणजे. अहो साहेब तुमच्या तोंडावर सांगतोय, तुम्ही दारू पिऊन बोलत नाहीये, शुद्धी देतो. होय साहेब बरोबर आहे तुम्ही म्हणताय. आणि एक नाही सांगा तुम्ही तर थांबा, तुम्हाला 100 लोक उभे करतो मी. अरे 10 रुपये हप्ता लागेल तुम्हाला. मालेगाव उडला डंपर त्याला 3000 रुपये महिन्यात, 27000 रुपये दर महिन्याला द्यायचो. हा 27000 रुपये देत होतो तुम्हाला महिन्याला. तू कितना हप्ता देता रे साहेब? ज्या रोडला तुम्ही सांगाल ना ती गाडी आपण चेक करू. अहो गाडी प्रॉब्लेमॅटिक असेल प्रश्नच नाही. तुम्ही कसं शक्य आहे साहेब? ऐका ऐका, यांची तक्रार वेगळी आहे. तुम्ही जरा वेगळं तुम्ही कायद्याच्या भाषेत सांगताय. तुम्ही तुमचं काम करावं यात मी तुम्हाला आडकाठी घालत नाहीये. हे लोकांना तुम्ही हप्ते त्रास देताय ना, तो विषय आहे. बरोबर साहेब, आता कुठल्या गाडीला माझ्याकडून त्रास आला हे जरा मला समजलं. कोणाला? अहो हे लोक 4 तासांहून थांबले नाही तर साहेब. ह्या तुम्ही ज्या बायपासला थांबले होते ना, या लोकांना आम्ही गेलेलो पोलीस स्टेशनला ऍक्सिडेंट बघण्यासाठी. शहर तुम्ही आज चाळीसगावला आले ना सकाळपासून? ते सकाळपासून नाही आलो साहेब, संध्याकाळी 1 वाजता 12 वाजता 2 वाजता 4-4.5 वाजता पोहोचलो. बरोबर आहे, हे तुम्ही येणार आहे म्हणून हे सकाळपासून इथं लावून ठेवलेले. आज किती कारवाई केल्या तुम्ही गाड्यांवर? आज 4-5 गाड्यांवर कारवाई झाली. काय कसल्या कारवाई झाल्या? ओव्हरलोडचीच झाली साहेब. तुम्ही लोड कुठे मोजलात त्यांचा? तिथं काट्यावर मोजत आहे. बरं, आता चारच आहे का इतर लोक जे हप्ते तर त्यांना तुम्ही कसं काय सोडताय? मग सिंडिकेट हप्ते गोळा होतात, नंबर जातात दर महिने पहिले 1 ते 5 तारखेमध्ये डंपरला हप्ता होता. तुम्ही ओव्हरलोड चालू आहे नाही तर काही बी करा, 1 ते 5 तारखेपर्यंत तुमचा हप्ता पोचला, नंबर एसएमएस व्हॉट्सअपने पोचले का ते नंबर यांच्याकडे येतात. ज्या गाड्या धरल्या तरी हे सोडून देतात, कोणाल्या आल्या याचा दलालचा, आणि त्यांचे नंबर गेले नाही, हप्ता गेले नाही, त्यांच्यावर कारवाई झाली. काम करा, यांना पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची आता की बाबा आम्हाला असा त्रास आहे, हे लोक आम्हाला असा त्रास देतात, ते कायद्यात काय बसतं? साहेब यांची तक्रार आता तुमच्याकडे येईल का? ईसीबीला आता कसं? ईसीबी म्हणजे आता हे जळगाव शाखेला. ठीक आहे, ते आता मी माझ्याच मलाच करावं लागेल तक्रार यांच्या वतीने. ए बाबा तुमचा ड्रायव्हर लोक देखो, तुम जिंदगी में ऐसे करते रहते डरते कि खाकी देख के तुमको लोग कहेंगे अपने को मार डालेंगे. कुछ कायदे का राज्य, तुम मेरे को सब सया करके दो और जो सच है वो हकीकत बताओ. मैं सबको मेरे लेटर एडमिन की सबकी तकरार करके एसीबी को चौकसी करने को लगा था. तुम कौन पैसे देते, कैसे लेते, तुम्हारे अभी पूछेंगे भी तुम किसको, तुम्हारा एजेंट कौन इधर चले जाओगा, पैसे किसको लेते तुम? अच्छा ठीक है, मालों को पूछेंगे अपन कौन देते हैं.
वैसा नहीं सर, हमारा क्या कहना है सर, लोकल गाड़ी ऐसा नहीं हो, हमारा काम कुणाला देतात पैसे परदेशी दादा चला बाकी लोग जा चल हेलो चालू का तीन चार लोग साहेब ये असं आहे की हे आता आम्ही काय तयार केले लोकांनी एकदम कॉमन आहे गाड्यांची लाईन किती इथं पाहून गेली हे लोक तुमच्या समोर सांगतायत की आम्हाला काय त्रास आहे गाडी पकडायची आहे ना गाड्या पकडायचा विषय नाही गाड्या गाड्यांच्या गाडीवर कारवाई करू ना साहेब हो साहेब म्हणजे तुम्ही आता उलट सांगताय की आम्ही नाही सांगत चांगलं समजतो तुम्ही उलट कसं सांगेन मी तुम्हाला जादेर भाई हो कार्ड डालने का था हॅलो हां मैं दिलीप भाई बोल रहा हो कार डालने का था एक दूसरी भी गाड़ी है नहीं दूसरी गाड़ी है जोड़ीदार की हाँ आपने भी डालनी थी ना वो हाँ मेरे गाड़ी का डाल दिया क्या वो दूसरे का भी डालने का है तुम्हें को नंबर भेजता मैं पैसे कितने बोले उसको हाँ पैसे कितने बोले उसको नहीं पैसे बोल दो ना फिर पैसे उसको बोलता मैं कितने देने के तो गाड़ी देता जगह नहीं तो तुमसे लोक अशी परिस्थिती आहे पांच सहा लोक तुम्ही एजंट नेमलेले आहेत हे लोक आता डायरेक्ट फोनवर तुमच्या समोर म्हणतोय की मैं करके देता हा माणूस म्हणतोय की कार्ड डालने काय लोही साहेब या सिंडिकेटचे बॉस आहेत लोही साहेबांनी आज सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला लुटणं लावले आणि लोही या प्रकरणातला खरा कंप्लीट आहे लोहींनी ज्या पद्धतीने चालवलंय की त्या पद्धतीने तुम्ही सगळे त्यांचे खालचे फोटोफोटे प्यावे
आणि त्या लोईंमुळे हा सगळा कारभार वाढलेला आहे. लोईन साहेबांशी काय बोलणार तुम्ही? जनतेला लुटायचा काय ठेका घेतलाय का तुम्ही? हे लोक तुमच्या तोंडावर सांगताय. अरे ड्रायव्हर लोक पोटाला पाणी, चार तासापासून थांबले. आपल्याला थोडं भावना आहेत का नाही? किंवा आपण चार चार तास ड्रायव्हर लोकांना उन्हा पावसाळ्यात पावसाळ्यात उभं करून चालले जातो. आपल्यामुळे लोकांना काय त्रास होतो? हप्ते घ्यायचे, मोठ्या लोकांना त्रास द्यायची, ही पद्धत योग्य नाही. दर महिन्याला दोन तारखेपासून हप्ते भरतोय. दोन वर्षापासून हप्ते भरतोय. रुपये दिले रे? 22 रुपये दर महिन्याला द्यावं लागतील. 7 टायरला आणि 10 टायरला 3,000 रुपये महिना. तुझी पोरगी कुठे शिकते? पोरं कुठे शिकतात तुझे? इथे व्हीएस हॉटेलला. ते पोरं मराठी शाळेला शिकता, यांचे पोरं शिकत नाही साहेब. आपले पोरं आपण आयएएस करू, आयपीएस करू, कलेक्टर करायची स्वप्न पाहतो. हे पोरं आपले घर भरण्याच्या नादामध्ये घरी झोपलेले, त्यांचे पोरं शिकत नाहीये. रात्रंदिवस कष्ट करतात हे लोक. आणि आपण त्या गरिबांकडून त्याच्या अंगावरती तो पोरगा पकडला नाही आता, त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते. पहा त्याचे 8-8 दिवस कपडे धुतले हे लोक. का रे कुठे गेला तो रे? हे पहा याचे याचा अवतार पहा. काय काय याच्याकडनं हप्ते घेत आहो तुम्ही? दाढी करायला पैसे नाही. त्याचे कपडे फाटलेले, चप्पल पहा त्याची शिवलेली त्याच ठिकाणी. तुम्ही आता या संदर्भात सगळे माझ्याकडे ड्रायव्हर लोक आहे कायदा तालुक्याचे. हॅलो मित्रा, यांचे सगळे सिंडिकेट ओपन करतो मी. मी ते ट्रान्सपोर्ट कमिशनर बोलून सगळ्या बदल्या करतो. हॅलो 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 यांची तक्रार कोण करत आहे आता? तू करतो का तक्रार? कारण हे पाय तुला एक सांगतो. तू काय करतो? गाडी नाही. तू घाबरायचं नाही. नाही मी नाही घाबरणार. हॅलो आपल्या इथे जे उभे तुमच्या आता सगळ्यांचे नंबर घ्या, त्यांना बोलवा. मी एसीबीवाल्यांशी बोलतो आता या विचार. तुमच्या इथं आपण यांचे चलो दादा, खुदा हाफिज. चल चल लिहू द्या. सर एक चला 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 आज 40 गावला परिवहन विभागाच्या आरटीओ इन्स्पेक्टर लोकांनी काही ठराविक गाड्या पकडून माल धक्क्यावर लोकांना थांबून ठेवलं होतं. या संदर्भात मला काही तक्रारी प्राप्त झाल्या. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर त्या लोकांना बोलवलं तर त्यांनी सगळ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मान्य केलं आणि सांगितलं की आमच्याकडनं परिवहन विभाग दर महिन्याला 3 ते 5 हजार, 5 ते 7 हजार अशा वेगवेगळ्या स्वरूपात घेतं. काही लोक जे हप्ते देत नाही अशा लोकांना 10-10 हजार रुपयाच्या, 20-20 हजार रुपयाच्या, तर नवे तर लाख रुपयाचे दंडात्मक कारवाईचा बडगा हे परिवहन विभाग उचलतं. यामागे एक मोठं अर्थकारण आहे. यामध्ये 40 गाव विभागाचे आरटीओ इन्स्पेक्टर ते टर्न होऊन आलेले सगळे अधिकारी श्याम लोई म्हणून परिवहन विभागाचे इथले अधिकारी आणि राज्याचे आयुक्त ढाकणे यांचं एक मोठं सिंडिकेट आहे. अर्थकारण आहे 80 ते 90 लाख रुपये हप्त्याची वसुली नुसती जळगावमधून केली जाते अशी राज्यभरातनं ही मोठी वसुली केली जाते. या संदर्भात परिवहन मंत्र्यांपासून तर गृहमंत्र्यांना मी हे सगळं पुराव्यांशी मांडणार आहे. यांचे प्रायव्हेट पंटर जे हप्ते वसुली करता त्यांची आणि विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची अँटी करप्शनची चौकशीची मी आता मागणी करणार आहे. त्यांची चौकशी करणार आहे. हे कसे हप्ते घेतात, किती घेतात आणि ज्या ज्या लोकांकडून यांना हप्ते वसुली होते त्या सर्व ड्रायव्हर आणि वाहन मालकांना मी आता पुढे करून यांची चौकशी झाल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही.
सर्वसामान्य लुटणाऱ्या परिवहन विभागाला आता मी एक्सपोज केल्याशिवाय थांबणार नाही।